नवापूर तालुक्यातील वडफळी ग्रामपंचायत येथे जॉन्सन्स कंट्रोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने आश्रय दुर्ग सामाजिक संस्था आणि नीम्स मेडिकेअर सर्जिकल आणि डेंटल हॉस्पिटल नंदुरबार यांच्या मार्फत विनाशुल्क सर्व रोग निदान आणि कॅन्सर निदान उपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते. वडफळी येथील आदिमाता बहुउद्देशीय संस्थेच्या आवारात या शिबिराचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे सचिव श्री किरण वळवी, सदस्य सत्यपाल वळवी आणि अजित वळवी यांनी आश्रयदुर्ग संस्थेच्या अध्यक्षांना आपल्या गावामध्ये आरोग्य शिबिर आयोजित करण्याची विनंती केली होती. त्यानुसार संस्थेने वडफळी गावात आज आरोग्य तपासणी केली. शिबिरात आलेल्या सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधेही देण्यात आली. ज्या व्यक्तींना गरज आहे अशांना पुढील उपचाराकरिता नंदुरबार येथे पाठवण्यात आले. सध्या गावपाड्यातील शाळा सुरू आहेत, त्यामुळे वडफळी येथील आश्रम शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली. आदिवासी समाजसेवक डॉक्टर उल्हास वासावे हे वेळोवेळी असे वैद्यकीय शिबिर आयोजित करत असतात. नंदुरबार जिल्ह्यात डॉक्टर उल्हास वासावे विविध आरोग्य प्रकल्प राबवत असून दुर्गम भागातील बांधवांना वेळेवर आरोग्य सेवा आणि योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने त्यांचे हे काम सर्व आदिवासी डॉक्टरांसाठी प्रेरणादायी असल्याचे श्री किरण वाळवी यांनी सांगितले. डॉक्टर उल्हास वासावे यांच्या प्रयत्नांनी अनेक रुग्णांना गावातच आरोग्य सेवा मिळत असून त्यांचे सामाजिक काम खूप महत्वाचे असल्याचे वडफळी गावाचे सरपंच श्री सत्यपाल वाळवी यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. नीम्स मेडिकेअर रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर आणि आश्रय दुर्ग संस्थेच्या संपूर्ण टीमचे वडफळी ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.